पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी छोट्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. त्वरित माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा आणि महापालिकेचे पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले व ऑक्सिजन गळतीची त्वरित दुरुस्ती करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केल्याने या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमल यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केला जातो. येथे ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान ऑक्सिजनचा साठा पुरेसा राहावा यासाठी KL क्षमतेचा प्लांट तयार करण्यात आला आहे. येथून पाईपलाईनद्वारे यंत्रणा ऑक्सिजन दिला जातो. हा प्लांट रुग्णालय प्रशासन ऑपरेट करते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 3 प्रशिक्षित कर्मचारी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आले आहेत. मंगळवारी या रुग्णालयातील व्हॉल्वमधून छोट्या प्रमाणात ऑक्सिजनची गळती सुरू झाली. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर डुरॉयमधून रुग्णांना ऑक्सिजन वाईज सुरू करण्यात आला. त्यानंतर त्वरित व्हॉल्वची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे रुग्णांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान या ठिकाणी जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापौर डॉ कविता चौतमल, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, उपायुक्त संजय शिंदे यांनी भेट देत आढावा घेतला.